नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट मधील जे काही मीनिंग ऑफ एचआरएम किंवा कन्सेप्ट ऑफ एचआरएम आणि त्यासोबतच काय डेफिनेशन ऑफ एचआरएम याचा विचार करावयाचा आहे। तर आपण बघू काय, तर मानव संसाधन व्यवस्थापनाचे अर्थ किंवा संकल्पना आणि त्यासोबतच त्याच्या काही व्याख्या। तर बघा अगोदर मानव संसाधन व्यवस्थापनाचा काय संकल्पना बघू। कन्सेप्ट ऑफ ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट किंवा कन्सेप्ट ऑफ एचआरएम, त्यालाच मराठी मध्ये म्हणता येईल काय, मानवी संसाधन व्यवस्थापनाची संकल्पना। तर बघा ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट, एच फॉर ह्यूमन, ह्यूमन म्हणजे काय, मानव किंवा मानवी। आर फॉर रिसोर्स म्हणजे काही व्यवसायामध्ये रिसोर्स असतात उत्पादन करण्यासाठी, कोणते रिसोर्स, स्टॉक असल, सामग्री असल, स्टाफ असल, ऍसेट असल, या सर्वांना काय म्हटलं जाते, तर रिसोर्स जे की उत्पादन करायचे। त्यानंतर मॅनेजमेंट, मॅनेजमेंट मॅनेजमेंट काय, तर व्यवसायाची जी काही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवसायामध्ये नियोजन, संघटन, समन्वय, नियंत्रण हे सर्व केलं जाते, त्याला म्हणायचं व्यवस्थापन। हे लक्षात, म्हणजे बघा एचआरएम ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे या ठिकाणी काय, मानव संसाधन व्यवस्थापन, तर नावातच आहे एचआरएम मध्ये काय, कशाचं संसाधन केलं जाणार आहे, तर मानवी संसाधनाचं काय केलं जाणार आहे, व्यवस्थापन केलं जाणार आहे। हे लक्षात, या ठिकाणी संकल्पना सांगता येईल। त्याबरोबर जाता मानवी एचआरएम काय आहे, तर बघा एचआरएम किंवा मग ह्यूमन मानव संसाधन व्यवस्थापन ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात मानव संसाधनांचा कार्यक्षम पद्धतीने वापर करून पूर्वनिर्धारित उद्दिष्टे किंवा ध्येयांची प्राप्ती केली करणे होय। म्हणजेच काय, मानव संसाधन ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यात मानवांचं संसाधन किंवा मानव संसाधनाचा कार्यक्षम पद्धतीने वापर करून व्यवसायाची जी काही पूर्वनिर्धारित उद्दिष्टे किंवा ध्येय आहेत ते साध्य करणे होय। हे लक्षात, म्हणजेच काय, या व्याख्येद्वारे आपल्याला सांगता येऊ शकते का, व्यवसायाचे काही उद्दिष्टे असतात, नफा प्राप्ती असेल, हे लक्षात, किंवा मग व्यवसाय उत्पादनाचा दर्जा असेल, आता ते महत्तम काय व्यवसायाचं उद्दिष्ट असते, तर नफा प्राप्ती, मग बाकीचे इतर उद्दिष्टे आपण सांगू शकतो। मग हे महत्तम नफा प्राप्ती, कारण कोणताही व्यवसाय नफ्याची प्राप्ती करण्यासाठी स्थापन झालेला असतो, मग ह्या नफ्याची प्राप्ती किंवा व्यवसायाचं उद्दिष्ट काय आहे, नफा प्राप्ती, तर त्यासाठी त्याला काय करावं लागतं, या मानव संसाधनाचा जास्तीत जास्त कार्यक्षम पद्धतीनं वापर करून घ्यावा लागतो। आता वापर करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, या कर्मचारी वर्गाला किंवा कामगार वर्गाला किंवा मग या मानव संसाधनाचा संसाधन जे काही आहे त्यांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे। ते व्यवस्थापन कसं, भरतीपासून ते त्यांची निवड असेल, त्यांचं प्रशिक्षण असेल, त्यांचं अभिप्रेरण असेल, हे लक्षात, मोटिवेशन असेल, त्यांच्यात समन्वय असेल, या सर्व गोष्टीचं व्यवस्थापन करून काय करणं, व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करणं। हे लक्षात, हे या थोडक्यामध्ये काय कन्सेप्ट सांगता येईल। त्यानंतर मीनिंग ऑफ एचआरएम म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापनाचा अर्थ बघा, कर्मचाऱ्याच्या भरतीपासून ते कर्मचाऱ्याच्या निवृत्तीपर्यंत किंवा सेवानिवृत्तीपर्यंत त्यांच्यासाठी जे जे कार्य केले जातात त्या सर्वांचा समावेश मानव संसाधन व्यवस्थापनात केला जातो। काय सांगता येईल वा अर्थ,
की कर्मचाऱ्यांची भरती केल्यापासून ते रिटायर होईपर्यंत त्यांच्यासाठी जे जे काही केलं जाते त्या सर्वांचा समावेश कशात होतो, तर या मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये। म्हणजे काय, आता कर्मचाऱ्याची भरती केली की काय, त्याची योग्य त्या ठिकाणी निवड करावी लागते, लक्षात, म्हणजे त्याला रिक्रुटमेंट करून घेतली, त्याला सांगितले की बाबा तू विशेष ठिकाणी काम कर, त्यासोबतच त्याला प्रशिक्षण देणं, प्रशिक्षण देऊन त्याच्या ज्या काही इतर गरजा असतात वेलफेअर फॅसिलिटीज देणं त्यांना, त्यासोबतच काय त्यांचं त्याला कोणत्या कामामध्ये आवड आहे, त्याचे स्किल्स कोणते आहेत ह्या ओळखणं, तसं त्याला प्रशिक्षण देणं आणि संबंधित काम देणं, जेणेकरून काय तो व्यक्ती अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यक्षम पद्धतीनं काय आपल्याला दिलेलं काम करू शकते। हे लक्षात, म्हणजेच काय मानव संसाधन व्यवस्थापनाचा अर्थ साधा सोपा सांगता येऊ शकते, काय कर्मचाऱ्याच्या भरतीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत जे काही कार्य त्यांच्यासाठी केले जातात त्या सर्वांचा समावेश ज्यामध्ये होतो त्यास काय म्हणायचं, मानव संसाधन व्यवस्थापन असं म्हणायचं। या ठिकाणी थोडक्यात अर्थ सांगता येऊ शकते, त्यानंतर आपल्याला काही व्याख्या सांगता येतील मानव संसाधन व्यवस्थापनाचे, तर त्या व्याख्या बघा, मी अगोदर व्याख्या वाचून दाखवतो त्यानंतर त्याचं थोडक्यात आपण माहिती बघू। तर पहिली व्याख्या बघा, डेल योडर यांच्या मते, काय म्हणतात डेल योडर यांच्या मते, शक्तीच्या इतर स्रोतापेक्षा भिन्न असलेल्या मानव शक्तीचे परिणामकारक नियंत्रण आणि उपयोगाशी संबंधित असलेली व्यवस्थापनाची अवस्था म्हणजे मानव किंवा मानवी संसाधन व्यवस्थापन होय। काय सांगितले हो डेल योडर, काय म्हणतात, शक्तीच्या इतर स्रोतापेक्षा, हे लक्षात, जे काही पॉवर जनरेट केली जाते ते त्यांच्या इतर स्रोतापेक्षा भिन्न, असलेली मानव शक्तीची परिणामकारक नियंत्रण आणि उपयोगाशी संबंधित, म्हणजे काय करायचे, ह्युमन रिसोर्स म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर काय म्हणतात ते डेल योडर, शक्तीच्या इतर स्रोतापेक्षा जे काही ऊर्जा निर्मिती करणारे स्रोत आहेत त्यांच्यापेक्षा भिन्न असलेलं काय, मानवी शक्तीचं, जी काही मानवाची शक्ती आहे म्हणजे मानव काम करण्याची त्याची कार्यक्षमता आहे, त्याचं परिणामकारक काय, नियंत्रण आणि उपयोगीशी संबंधित, त्यांचा उपयोग जास्तीत जास्त कशा पद्धतीनं व्यवसायासाठी करता येऊ शकतो, अशी असलेली व्यवस्थापनाची अवस्था म्हणजे काय हो, तर मानवी संसाधन व्यवस्थापन किंवा मानव संसाधन व्यवस्थापन होय। हे लक्षात, म्हणजे काय, जसे की पॉवर एनर्जी पासून आपण काय मोठ्या प्रमाणावर काय त्याचा वापर करू शकतो, तसंच काय हे व्यक्तीशी संबंधित असून त्यांचा वापर व्यवसायासाठी जास्तीत जास्त कशा पद्धतीनं करता येऊ शकतो आणि त्यावरती नियंत्रण ज्याद्वारे ठेवता येते त्यास काय म्हणायचं, मानव संसाधन व्यवस्थापन असं थोडक्यात सांगू शकतो। दुसरी व्याख्या बघा, जॉर्ज टेरी यांच्या मते, जॉर्ज टेरी काय म्हणतात बघा, मानवी संसाधन व्यवस्थापनाचा संबंध कारखान्यात काम करण्यासाठी योग्य व संतुष्ट कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना टिकून ठेवण्याशी आहे। काय म्हणतात जॉर्ज टेरी, की मानव संसाधन व्यवस्थापन हे कारखान्यामध्ये जो काही व्यक्ती काम करत आहे ते काम करण्यासाठी योग्य व संतुष्ट म्हणजे समाधानी कर्मचाऱ्याची किंवा कामगाराची भरती करणं आणि त्यांना त्या व्यवसायामध्ये टिकून ठेवणं, त्याला म्हणजे त्याला काय म्हणायचं, की मानव संसाधन व्यवस्थापन, म्हणजे दुसरं तिसरं काय नाही,
आता व्यवसायामध्ये उत्पादन करायचे, व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करायची तर कर्मचारी वर्ग पाहिजे, कामगार वर्ग पाहिजे, कामगारांची भरती, आणि भरती करते वेळेस काय योग्य व संतुष्ट अशा कर्मचाऱ्याची, म्हणजे जो पात्रता धारक आहे, जो कौशल्यवान आहे, ज्याला त्या पदाविषयी किंवा त्याला त्या कामाविषयी ज्ञान आहे, असा योग्य व संतुष्ट, म्हणजे त्या कामाशी तो संतुष्ट असला पाहिजे। हे लक्षात, संतुष्ट म्हणजे काय, तरी त्याला जे काही आता व्यवसायाच्या मालकानं वेतन म्हणा, मजुरी म्हणा, किंवा इतर ज्या काही वेलफेअर फॅसिलिटीज आहेत, ह्या जर दिल्या तर तो संतुष्ट राहू शकतो। हे लक्षात, आणि यांना काय व्यवसायामध्ये किंवा मग त्या कारखान्यामध्ये टिकून ठेवण्याशी असतो व्यवस्थापन, त्यालाच काय म्हणायचं, मानव संसाधन व्यवस्थापन, जॉर्ज टेरीच्या म्हणण्यानुसार। तिसरी व्याख्या बघा, नॉरियकॉट यांच्या मते काय म्हणतात बघा, नॉरियकॉट, व्यवसायात उद्दिष्ट्या प्रति, व्यवसायात उद्दिष्टाप्रती प्रत्येक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्तम राहावे, याकरिता कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी करण्यात येणारा व्यवस्थापनाचा विस्तार म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन होय। काय म्हणता तो नॉरियकॉट? तर व्यवसायाची जे काही उद्दिष्टे आहेत ते उद्दिष्टे जर प्राप्त करायची असतील, मग त्या उद्दिष्टांच्या प्रति प्रत्येक कर्मचाऱ्यांचं योगदान कसं असलं पाहिजे, मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त असलं पाहिजे। म्हणजे काय, व्यवसायामध्ये कर्मचारी वर्ग किंवा कामगार वर्गांनी काय केलं पाहिजे, अतिशय कार्यकुशलतेनं, अतिशय कार्यक्षमतेनं, इफेक्टिव्ह इफिशियंट पद्धतीनं काम करून व्यवसायाची दिक जी काही उद्दिष्ट्या प्रती एक चांगलं योगदान दिलं पाहिजे, त्याबरोबरच त्यांना ते कार्यक्षम पद्धतीनं काम करण्यासाठी, त्यांना प्रेरित करण्यासाठी, त्यांनी ते कार्य करावं म्हणून प्रेरित केलं जाते, म्हणजे मोटिवेशन अभिप्रेरण दिलं जाते। हे लक्षात, करण्यात येणारा व्यवस्थापनाचा विस्तार म्हणजे काय हो, तर मानव संसाधन व्यवस्थापन, म्हणजे दुसरं तिसरं काय नाही या नॉरियकॉट यांच्या मते, की व्यवसायाची जे काही उद्दिष्टे प्रती जे काही कर्मचाऱ्यांचं योगदान आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांचं काम आहे, त्यांनी काय मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे, आणि त्यांनी ते करावं म्हणून त्यांना प्रेरित करण्यासाठी काय व्यवस्थापनाचा विस्तार म्हणजेच काय मानव संसाधन व्यवस्थापन, ही व्याख्या सांगता येऊ शकते। थोडक्यामध्ये या ठिकाणी मानव संसाधन व्यवस्थापन सांगण्यात येईल की मनुष्यबळाची प्राप्ती, त्यानंतर त्यांचा विकास, तसंच त्यांना नुकसान भरपाई, आणि त्यांचं एकीकरण करून त्यांना व्यवसायात टिकून ठेवणे, तसंच त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापनाद्वारे म्हणजेच काय नियोजन, संघटन, संचालन, नियंत्रण करून व्यवस्थापन करणेच म्हणजे त्याला काय म्हणता येईल एकत्रितरित्या मानव संसाधन व्यवस्थापन होय। ज्यामध्ये कर्मचाऱ्याच्या भरतीपासून ते कर्मचारी रिटायर होईपर्यंत त्यांच्या संदर्भात किंवा त्यांच्या बाबतीत जे काही मॅनेजमेंट कडून करण्यात येते त्याला काय म्हणायचं मानव संसाधन व्यवस्थापन असं म्हणता येऊ शकते। तर या ठिकाणी मानव संसाधन व्यवस्थापनाचा अर्थ किंवा संकल्पना आणि व्याख्या सांगता येऊ शकते। तर पुढल्या लेक्चरमध्ये यानंतरचा पॉईंट घेऊ।